आंदोलन थांबवण्यात आले नागरिकांना काय तुमची काय प्रतिक्रिया असते? उत्स्फूर्तपणे त्या ज्या नागरिकांनी आंदोलन केलं होतं त्यांना पाठिंबा पण जाहीर केला, मला वाटतं कुठेतरी आणि मी पाठिंबा जाहीर करताना स्पष्ट माझ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं होतं की इथे झेंडे वगैरे काही घेऊन जायचं नाही, आपल्या फक्त नागरिक उतरले त्यांच्यासोबत एक सामान्य नागरिक म्हणून उभं राहायचं, परंतु मला वाटतं प्रशासनाने त्याचीही दखल घेतली काहीतरी की आम्हाला कुठेतरी याचं आंदोलन करून आम्ही त्याचं श्रेय घेऊ आणि ते त्यांचं दडपण्यात आलं, परंतु त्यानंतर रातोरात त्यांनी रात्री 4 वाजता रस्ता पण केला, तिथला काही पॅचेस भरलेत परंतु ते क्वालिटी चांगली नाही आहे। आपण जर बघितलं वरचे फेरीवाले आहेत, कोरोना काळात आम्ही कोणालाच त्रास होऊ नये, मग तो गरीबात गरीब फेरीवाला अनधिकृत जरी असेल तरी त्याकरता आम्ही त्याविरोधात आवाज उठवला नव्हता, परंतु त्यांना आता सांगितलं की दिवाळीनंतर ॲटलिस्ट दोन्ही स्टेशन कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही स्टेशन फेरीवाला मुक्त व्हायला पाहिजेत, नाही झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते करून घेऊ, परंतु जे नियमानुसार आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असे अनेक विषय होते आणि ते त्यांच्याकडे त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिप्लाय दिला। तुमचा आधी भाजपचे आमदार आले होते, त्यांचं असं म्हणणं होतं की नागरिक समस्याकडे 400 मागून सुद्धा पालकमंत्री येत नाही, दुर्भाग्यपूर्ण आहे, अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, कारण तुम्ही बघाल तर निवडणुका आले की यांचे बॅनर लागत आहेत, 111 कोटी आले, 437 कोटी आले, परंतु ते कोटी गेले कुठे, दिसतात कुठे? आज MIDC ची परिस्थिती अशी आहे की खड्डे भरण्याच्या याच्यात ते होणार नाही आहे। मी आयुक्त साहेबांना आता विनंती केली की खड्डे भरण्याचा जो बजेट असतो तो तुम्ही तरतूद वाढवा, त्यांनी त्याला इनिशियली मान्यता पण दिली, परंतु MIDC तले अजून ते रस्ते जे येणार जे बॅनर लागलेत जे आता फाटायला आले पर याचं अजून टेंडरिंग नाही आहे, मला नाही वाटत ते फेब्रुवारीच्या आधी चालू पण होतील। माझ्या मतदारसंघातली प्रलंबितजी कामं आहेत, तसेच डोंबिवली शहरातली काही कामं आहेत ज्याचे वारंवार आम्ही पत्र देऊन पाठपुरावा करत असतो, त्याच कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी आज आलो होतो, त्यांना विषयपत्रिका आधीच पाठवून दिली होती मी, त्यात मुख्यतः अमृत योजना जी रखडली तिच्या टाक्यांचा अजून काही विषय मार्गी लागला नव्हता, तर त्यासंबंधी त्यांना विचारलं तर या आठवड्याभरात टाक्यांची हे होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे, प्लस 27 गावांमधले नांदिवली वगैरे जे भाग आहेत जिथे पाणी टंचाई खूप आहे अशा इथे सध्या तात्पुरत्या स्वरूपात ते टँकरची व्यवस्था करून देणार आहेत, आणि MIDC ची लाईन कशी लवकर होईल आणि त्या लाईनचा प्रेशर वाढवून तात्पुरते का होईना लोकांना कसा दिलासा मिळेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, बाकी अमृत योजनेचं काम अजून पुढे लवकर सरकेल आणि टाक्या वगैरे होऊन लवकरात लवकर या 27 गावांचा पाण्याचा प्रश्न कसा निकाल लागेल याच्यावर जास्त भर दिला आणि त्यांनी सकारात्मक त्याच्यावर अप्रोच ठेवलेला आहे। दुसरा माझा होता BSUP प्रकल्पातील जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना ज्या रूम्स वगैरे द्यायचे आहेत, मग ते 48 असतील किंवा 90 फीट वगैरे, अशा लोकांचाही प्रश्न लवकरच ते मार्गी काढणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। मोहन सृष्टीमध्ये जी पार्किंगमध्ये परवा मी गेलेलो तिथे जो चिखळ आहे पालिकेची पार्किंगची जागा आहे तर तिथल्या रहिवाशांनी ती त्यांच्या ताब्यात दिल्यावर ती मेंटेन ठेवण्याची तयारी दाखवलेली आहे, तर ते माननीय आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं, ते त्याला पॉझिटिव्ह आहेत आणि ते त्यांना करून देणार आहेत, असे अनेक विषय होते। मुळात मुख्य विषय होता कल्याण पूर्वेतला निवाळी रस्ता, तर त्यांना जी अधिकाऱ्यांकडनं माहिती गेली की रस्त्याचं काम जसं बिलं निघालीत त्याप्रमाणे झालं आहे, परंतु मी त्यांना सांगितलं की अशी परिस्थिती नाही आहे, तिथे तुम्ही स्वतः जाऊन एकटे बघा आणि मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचा घ्या, त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल असं वाटत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, नसेल झाला तर नका करू, परंतु सर्वस्वी हा निर्णय मी माननीय आयुक्त साहेबांकडे ठेवून दिलेला आहे। दुसरा लोकग्रामचा जो स्कायवॉक आहे त्याचे पैसे पण पालिकेने 70-80 कोटी भरलेले आहेत, परंतु असं असतानाही टेंडर फ्लॉट करून टेंडर आला त्यांना, परंतु कुठलाच ठेकेदार त्या नियमात बसल्याने म्हणून परत पुन्हा त्याची रिटेंडरिंग होणार आहे,
खरं तर या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत, ही काळजी आधीच घ्यायला पाहिजे. टेंडर फ्लोट करताना तुम्ही ज्या अटी नियम दिलेले असतात याच्यात कुठेतरी आपल्या मर्जीचा ठेकेदार यावा का, असं काहीतरी चाललेलं मला दिसतं. आणि अननेसेसरी तो स्कायवॉक रखडला आहे, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही DRM यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करू, काय ती माहिती घेऊ. एकंदरीतच अत्यंत पॉझिटिव्ह मीटिंग झाली आणि दिवाळी असल्यामुळे आम्ही पण थोडे पॉझिटिव्हच होतो की जसं रेल्वे स्टेशनवर जे फेरीवाले आहेत, कोरोना काळात आम्ही कोणालाच त्रास होऊ नये, मग तो गरीबात गरीब फेरीवाला अनधिकृत जरी असेल तरी त्याकरता आम्ही त्या विरोधात आवाज उठवला नव्हता. परंतु त्यांना आता सांगितलं की दिवाळीनंतर ॲटलिस्ट दोन्ही स्टेशन, कल्याण आणि डोंबिवली, हे दोन्ही स्टेशन फेरीवाला मुक्त व्हायला पाहिजेत. नाही झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते करून घेऊ, परंतु जे नियमानुसार आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. असे अनेक विषय होते आणि ते त्यांच्याकडे त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिप्लाय दिला.